आप सुन रहे हैं समाचार एजेंसी ऑफ इंडिया की साई न्यूज में ऑडियो बुलेटिन। नमस्कार, ही समाचार एजेंसी ऑफ इंडिया आहे। आता न्यूजच्या बातम्या मालिकेत रविवार 8 जानेवारी 2024 चे राष्ट्रीय ऑडिओ बुलेटिन ऐका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर विष फेकणाऱ्या मालदीवच्या 3 मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे। मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारचे हे 3 मंत्री त्यांच्याच देशातील विरोधकांच्या निशाण्यावर होते। निलंबित करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये मरियम शिवना, मलशा आणि हसन जिहान यांचा समावेश आहे। या तिघांनीही पंतप्रधान मोदी आणि भारतीयांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। मालदीव सरकारने या तिन्ही मंत्र्यांना वैयक्तिक म्हणून त्यांच्या वक्तव्यापासून आधीच दुरावले होते। या मंत्र्यांना निलंबित करण्याचा निर्णय अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी घेतला आहे। मुइज्जू हे चीनच्या जवळचे नेते मानले जातात। काही दिवसांनी ते 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावरही जाणार आहे। 2014 नंतर जवळपास दशकभरात ज्या भारताने आकार घेतला त्यात काँग्रेस शासित भारत इतका मागे पडला आहे की पक्षाचे अस्तित्वही धोक्यात आले आहे। सत्तेत परतण्याचे विसरून जा, मुख्य विरोधी पक्ष असतानाही त्याची सत्ता राहण्याची शक्यता धूसर आहे। नवीन पुस्तकात वरील विधानाचा दावा करण्यात आला आहे। व्हॉट इफ देअर वॉज नो काँग्रेस, द अनसेन्सर्ड हिस्ट्री ऑफ इंडिपेंडेंट इंडिया मध्ये राजकीय भाष्यकार प्रियम गांधी मोदी विचार करतात की काँग्रेस गेल्या 80 वर्षांमध्ये सत्तेत नसती तर भारत किती वेगळा असता। रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक गेल्या 80 वर्षांतील भारताच्या राजकीय इतिहासाला आकार देणाऱ्या काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकते। फाळणी, काश्मीर, शासन, घोटाळे, लोकशाही आणि त्यातील मर्यादा, आर्थिक धोरण, बौद्धिक वसाहत आणि परराष्ट्र धोरण आणि भविष्यातील भारतासाठी ब्लू प्रिंट देखील सादर करते। देशातील जनता भ्रष्टाचारावर प्रगती, खोट्या खोट्यावर सत्य, दहशतवादावर सुरक्षा आणि अडथळ्यांवर प्रगती निवडत असल्याचा दावा प्रियम यांनी केला। माझ्या मते काँग्रेसला नजीकच्या भविष्यात पुन्हा सत्तेवर येणे अशक्य नसले तरी खूप कठीण आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयाची हॅट्रिक करता येऊ नये यासाठी विरोधी पक्षांच्या भारतीय आघाडीने तयारी तीव्र केली आहे। मात्र आतापर्यंत भारतातील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत परस्पर मत बनलेले नाही। दरम्यान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले की सोमवारी दुपारी 12 वाजता आम आदमी पक्षासोबत काँग्रेसच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाचे खासदार संदीप पाठक, कॅबिनेट मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज या बैठकीला उपस्थित राहणार आहे। काँग्रेसने आजपासून 3 दिवस दिल्लीत मित्रपक्षांसोबत विचारमंथन सुरू केले आहे। आज बिहारच्या नेत्यांची पाळी आहे। ही न्यूज एजन्सी ऑफ इंडिया आहे। तुम्ही न्यूजच्या बातम्या मालिकेत रविवार 8 जानेवारी 2024 चे राष्ट्रीय ऑडिओ बुलेटिन ऐकता आहात। उत्तर दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे, जिथे एका पुरुषाने आणि 3 अल्पवयीन मुलांनी 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे। जो प्रकार उघडकीस आला आहे तो धक्कादायक आहे। पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात एका महिलेचाही समावेश आहे, जिने आरोपींकडून पैसे घेतले आणि एका निरपराध 12 वर्षाच्या मुलीला फूस लावली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आणि महिला या परिसरात कचरा वेचण्याचे काम करतात। आरोपी व्यक्तीचे चहाचे दुकान असून 12 वर्षे, 14 वर्षे आणि 15 वर्षे वयोगटातील 3 अल्पवयीन मुले त्याच्याकडे काम करतात। 6 जानेवारी 2024 ही तारीख भारताच्या इतिहासात नेहमी स्मरणात राहील। त्याच दिवशी दुपारी 4 वाजता भारताचे पहिले सन मिशन आदित्य L1 आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाले। भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आदित्य L1ला कमांड देऊन लँग्रेस पॉइंट 1 च्या हॅलो ऑर्बिटमध्ये पाठवून इतिहास रचला।
म्हणजेच आदित्य एल अवकाशात अशा ठिकाणी पोहोचला आहे जिथून तो सूर्याला सत पाहू शकणार आहे. हे अभियान 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून जेव्हा सूर्य अंतराळ्यान आदित्य एल एक लॉन्च करण्यात आले, गेल्या शनिवारी 4 महिन्यांनंतर हे स्पेसशिप त्याच्या शेवटच्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून गेले. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. 23 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की ती ज्या मेट्रोमध्ये प्रवास करत होती त्या मेट्रोमध्ये खूप गर्दी होती. यावेळी एका व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. मॅजेस्टिक मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या या मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की चाक्स भरलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करत असताना जेपी नगर मेट्रो स्टेशनवरून एक व्यक्ती त्यात चढला. ते विजनगरला जात होते. त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. यानंतर मेट्रोतून खाली उतरताच तरुणीने याबाबत मेट्रो कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्र म्हणून प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्षस्थान करतील. सहकार मंत्रालय राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करत आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे सहकार विभागाचे सचिव आणि सहकारी संस्थांचे निबंधक आणि प्रधानमंत्री जनौषधी केंद्रे चालवण्यासाठी औषध परवाना घेतलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि फार्मासिस्ट देखील परिषदेला उपस्थित होते. असेल खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांपेक्षा 50 ते 90% कमी किमतीत प्रधानमंत्री जनौषधी केंद्र सामान्य जनतेला दर्जेदार जेनेरिक औषधे पुरवते. या केंद्रांमधून 2000 हून अधिक जेनेरिक औषधे आणि सुमारे 300 शस्त्रक्रिया साहित्य परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले जाते. हा उपक्रम प्राथमिक कृषी पतसंस्थांना त्यांच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये वैविध्य आणि विस्तारासाठी नवीन संधी प्रदान करेल आणि त्यांच्याशी संबंधित लाखो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी सध्याच्या कायदेशीर प्रशासकीय रचनेत सुधारणा करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत सूचना पाठवल्या जाऊ शकतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या 2 बैठका झाल्या आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी समितीने अलीकडेच 7 राष्ट्रीय पक्ष, 33 प्रादेशिक पक्ष आणि 7 अपरिचित पक्षांना पत्रे लिहिली होती. भारतीय जनता पक्षाने दोर्जी त्सेरिंग लेप्चा यांना सिक्कीममधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. 19 जानेवारीला निवडणुका होणार आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यसभा सदस्य हिशे लाचुंगपा यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. ही न्यूज एजन्सी ऑफ इंडिया आहे. तुम्ही न्यूजच्या बातम्या मालिकेत रविवार 8 जानेवारी 2024 चे राष्ट्रीय ऑडिओ बुलेटिन ऐकता आहात. तेलंगणा सरकारला प्रजापालन कार्यक्रमादरम्यान प्रस्तावित केलेल्या 6 हमींसाठी सामान्य लोकांकडून 1,24,00,000+ अर्ज प्राप्त झाले आहेत. 28 डिसेंबरपासून राज्यभरातील ग्रामसभांमध्ये काल संध्याकाळी समारोप झालेल्या प्रजापालन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र लोक संबंधित कार्यालयात अर्ज सादर करू शकतात असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 6 हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशांतर्गत विमान कंपन्यांना त्यांच्या सर्व बोईंग 737-8 मॅक्स विमानांच्या आपत्कालीन निर्गमन दरवाजांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग 737-9 मॅक्स विमानाच्या दुर्घटनेनंतर महासंचालनालयाने हे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा बाहेरचा भाग खिडकीसह टेक ऑफ दरम्यान हवेत घसरला, ज्यामुळे त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सध्या एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइस जेट आणि आकाश एअरलाइन्सच्या ताफ्यात 737-8 मॅक्स विमाने आहे. दरम्यान अमेरिकेची विमान नियामक संस्था फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन ने बोईंग 737-9 मॅक्स विमान चालवू नये असे आदेश दिले आहेत. याच कंपनीच्या विमानाचे शुक्रवारी पोर्टर्डमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. घटनेच्या वेळी विमानात 177 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की देश महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दोन महत्वाच्या मूलभूत तत्वांकडे वाटचाल करत आहे. चेन्नई तामिळनाडू येथे आज जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन करताना श्री गोयल म्हणाले की देशात 7.7% वाढ झाली आहे आणि महागाई लक्षणीयरित्या खाली आली आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या गतिशील नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षात मजबूत झाली असून जगात 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईत आजपासून 2 दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेला सुरुवात झाली. गुंतवणूक परिषदेत 12,800 रुपये कोटींच्या गुंतवणुकीसह टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या, 1,000 रुपये कोटींच्या गुंतवणुकीसह पेगट्रॉन आणि 12,000 रुपये कोटींच्या गुंतवणुकीसह JSW एनर्जीच्या विस्तारासाठी सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. ही न्यूज एजन्सी ऑफ इंडिया आहे. तुम्ही न्यूजच्या बातम्या मालिकेत रविवार 8 जानेवारी 2024 राष्ट्रीय ऑडिओ बुलेटिन ऐकता आहात. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये 11व्या दिवशीही अनुदान मागे घेणे आणि गव्हाच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शने सुरू आहे. लोकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे हे या आंदोलनांवरून स्पष्ट होत आहे. जोपर्यंत गव्हाचे वाढलेले भाव सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी या आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांची मागणी आहे. वृत्तानुसार पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील स्कर्दू, गांचे आणि शिग्रमधील लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. गिलगिट बाल्टिस्तान सरकार आडमुठेपणा दाखवत गव्हाच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोक आणि अवामी कृती समितीच्या नेत्यांनी केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या 2 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान संरक्षण मंत्री ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रिट शॅप्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की दोन्ही मंत्र्यांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि औद्योगिक सहकार्य या मुद्द्यांवर व्यापक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सिंह हे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेण्याची आणि परराष्ट्र मंत्री डेव्हिड मेरून यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. केरळमधील सुचेता सतीश हिने UAE मध्ये एकाच कॉन्सर्टमध्ये सर्वाधिक भाषांमध्ये गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. हवामान बदलाच्या महत्वाच्या मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्ट फॉर क्लायमेटचा सुचेताची अभूतपूर्व कामगिरी हा एक भाग होता. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू, उत्तर प्रदेश आणि बिहार आज सकाळी दाट धुक्याने झाकोळले. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्येही दाट धुके कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सामान्य धुके होते. उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार दाट धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 22 गाड्या उशिराने धावत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी पाहता नर्सरी ते इयत्ता 5वीपर्यंतच्या सर्व शाळा पुढील 5 दिवस बंद राहणार आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. दिल्ली NCR सह संपूर्ण उत्तर भारत धुके आणि तीव्र थंडीच्या लाटेत आहे.
परिस्थिती अशी आहे की दिल्ली आणि आसपासच्या राज्यात 10 दिवसांपासून सूर्यदेवाचे दर्शनही झालेले नाही. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक बोनफायर, उबदार कपडे आणि जाड रजाई वापरत आहेत. सकाळी धुके आणि उर्वरित काळात पारा घसरल्याने नागरिकांना प्रचंड थंडी जाणवत आहे. हवामान खात्याने सोमवारी म्हणजे 8 जानेवारी रोजी पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे, तर तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही भारताच्या न्यूजच्या न्यूज एजन्सीच्या वृत्त मालिकेत रविवार 8/2024 राष्ट्रीय ऑडिओ बुलेटिन ऐकता आहात. सोमवार 9 जानेवारी 2024 रोजी आम्ही पुन्हा एकदा ऑडिओ बुलेटिनसह उपस्थित राहू. तसेच दररोज सकाळी 7 वाजता न्यूजमध्ये ज्वलंत विषयांवर लिमटीचा कंदील पाहायला विसरू नका. जर तुम्हाला हे ऑडिओ बुलेटिन्स आवडले तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तुमच्याकडून परवानगी घेऊ. जय हिंद.